आपण साखर कारखाना याविषयावरती बोललेले तर त्या संदर्भामध्ये प्रेस नोट आपण देणार आहे. पण तुम्ही काय बोलणार आहे का मी अगोदर माहिती तर विषय असा होता की आपण खटाव आणि मान तालुक्याच्या बॉर्डरवर पिंगळी गावामध्ये साखर कारखान्याचं लायसन घेतलेलं होतं. आपण साधारण 6 वर्षापासून लायसन घेऊन जागा पोल्युशन बोर्ड सगळे सर्टिफिकेट्स आम्हाला मिळालेले होते. परंतु 6 वर्षापासून हा प्रकल्प आमचा रखडलेला होता आणि त्याच्यामध्ये फक्त एकच अडचण होती की आम्हाला ग्राम पंचायतची एनओसी मिळत नव्हती आणि त्या संदर्भामध्ये कोर्ट कचेऱ्या स्थायी कमिटी स्थानिक न्यायालय कमिशनर ऑफिस रेव्हेन्यू मंत्रालय हायकोर्ट एवढं सगळं झाल्यानंतर काल आम्हाला ती एनओसी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये म्हणजे साखरला प्रेस बोलवण्याचा किंवा ह्याचा एक महत्वाचा विषय म्हणजे आता म्हणजे बरेच टप्पे ह्याच्यामध्ये म्हणजे 6 वर्षाचा पूर्ण ह्याच्यामध्ये ज्यांना काय करायचं त्यांनी ते सगळे प्रयत्न करून 6 वर्षा प्रकल्प ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की स्टेट गव्हर्नमेंटने नवीन एक कायदा मागच्या 6 महिन्यापूर्वी केला होता आणि त्याच्यामध्ये असं आहे की औद्योगिक प्रयोगासाठी जर एखाद्या ग्रामपंचायतीकडे त्या इंडस्ट्रीने किंवा त्या व्यावसायिकाने अर्ज केला आणि जर 30 शासकीय दिवसामध्ये जर त्यांनी त्याला उत्तर दिलं तर ते मिळावं ते मिळालं असं समजावं पण ते मिळावं असं समजावं असं आपला पण समजून घ्यायचं पण ते ड्रीम कोण करत नव्हतं ते कुणीतरी अधिकृत केलं पाहिजे ना की हे बाबा 30 दिवस झाले तर ह्याला उत्तर दिलं नाही मग ह्याला आता एनओसी मिळालेली. मग त्यामध्ये आम्ही हायकोर्टला गेल्यानंतर हायकोर्टने ऑर्डर काढल्यानंतर परत स्टेट गव्हर्नमेंटने त्याच्यात अमेंडमेंट केली आणि परत तो अधिकार बीडीओला दिला की बीडीओने ते चेक करावं आणि मग त्यांना ती एनओसी इश्यू करावी. तर ही ऑर्डर मिळून सुद्धा आम्हाला साधारण महिना गेल्यानंतर तरी पण त्या सगळ्यांच्यावरती भरपूर प्रेशर सगळ्या गोष्टी होत्या पण त्या सगळ्या प्रेशरमधून बाहेर पडून काल आम्हाला एनओसी मिळालेली. तर खटाव आणि मान तालुक्याच्या भागातील शेतकऱ्यांचा जो ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांचा हा मूलभूत प्रश्न आता सुटलेला आहे आणि खऱ्या अर्थानं त्या भागातल्या लोकांचा असणारा हा पहिला साखर कारखाना उभारायच्या दृष्टीने मार्ग मोकळा झालेला आहे. आणि ही हा साधारण कालावधी आम्हाला 6 वर्षाचा गेलाय म्हणजे नुसती एक ग्रामपंचायती ते पिंगळीचे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सरपंच आहेत पिंगळीचे पलीकडचे माजी सभापती मानचे लोक आलेले आहेत माझ्या याच्या म्हणजे तुम्हाला काय साखर कारखाने ओढतात म्हणजे बाहेरचे आणि एक आता तिथं ग्रीन पॉवर संग्राम देशमुखांचा आलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपलं काय काहीच होत नाही. आमची तिथं सरपंच असले तरी आमच्या विचाराची मंडळी तिथं ग्रामपंचायत सदस्य 4 आहेत आमची बॉडी किती 11 नाही ही मिळाली की एनओसी बीडीओच्या सही बीडीओच्या सही कारखाना सहकारी का खाजगी सहकारीला परमिशन देत ना शुगर ग्रेड शुगर ग्रेड नाव कसं दिलं आपण पूर्ण शुगर ग्रेड नाव नाही त्याच्यामध्ये ते इंडस्ट्रीचं औद्योगिक शोषण करायचं आणि ती इंडस्ट्री पळून गेली पाहिजे या भागात राहिली नाही पाहिजे कुठली पण. आता क्लिनिक करतो तुम्ही आता काय तर तू क्लिनिक आहे आता
केली की पण ते माझ्यासारखा माणूस करू समजा मी 6 वर्ष स्ट्रगल केला तो मी स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळे मी तरतूद केली ना म्हणजे इंडस्ट्री पळवून लावत होते त्याच्यासाठी तरतूद केली तुम्ही आता कारण काही लोकांच्या खूप मोठ्या प्रमाणावरती तरतुदी करून त्यांनी कॉम्प्रोमाइज करून त्यांनी त्यांचं सरायवल केलेलं आहे प्रश्न नाही समजला तुम्हाला काय त्यांची जी काय होती ना जी इंडस्ट्री पळवून लावत होते ना त्यांची तरतूद केली तुम्ही व्यवस्थित आम्ही नाही केली म्हणजे नैसर्गिक ते मिळालं आमचा काही संबंध नाही कुठल्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे भरपूर बाजू आहेत 4-5 बाजू आहेत अजून स्थानिक आमदारांचं काय सरकारी त्यांचा ना आमचा काही संबंध नाही त्यांचा सरकारचा काही संबंध नाही त्यांचा काही त्या ग्रामपंचायत ते मेंबर नाही त्यामुळे त्यांचा काही सरकारचा तो विषय भूमिपूजन कार्यक्रम आम्ही घेऊ साधारण अजून प्रोसेस आहे टेक्निकल काय परवानगी आम्हाला नाही ग्रामपंचायत हे नियोजन हे झालं की घेऊ साधारण आणि आम्ही पुढच्या वर्षी क्रशन करणार अजून काही विघ्न वगैरे येतात का ते पण बघावं लागेल आम्हाला आम्ही सांगितलं होतं आम्ही काही कॉम्प्रोमाइज कधीच करणार नाही आम्हाला 6 वर्ष लागली 7 वर्ष लागली कॉम्प्रोमाइज करणार काय होतं अजेंडा काय होतो अजेंडा आज की शेतकऱ्यांच्या उसाला तिथं कारखाना होऊन द्यायचा नाही कारखाना झाला तर कुणाच्या अस्तित्वाला हे होतो त्रास होतो आपण स्वतः काय करायचं नाही 2 माणसांना नोकरीला लावायचं नाही एक इंडस्ट्री उभा करायचं नाही उभं करणाऱ्यांच्याकडून आर्थिक हित संबंध आपले स्वतःचे भागवायचे तिथले स्थानिक बेरोजगार अडचणीत आले तरी चालते माझे आमदार कामदार आहेत कोण आहेत त्याचा शोध तुम्ही घ्या जिथं जिथे जी प्रवृत्ती आहे त्यांचं सांगतोय आम्ही आम्हाला तो विषय आमचा नाही आम्हाला जो त्रास झाला ते आम्ही तुम्हाला सांगतो मी नावच घेतो नाव कशाला घ्यायचंय नाव घेऊन आम्ही दशेतीखालीच आहे हे बघा आमच्यात तेवढा आम्ही दशेतीला कधी घाबरणारी माणसं नाही मी सांगितलं ना मी भूमिपत्र असल्यामुळे मी नमलो नाही मी 6 वर्ष प्रजल गेला त्यांचा ह्या विषयाशी काही संबंधच नाही एका तालुक्याचं तुम्ही खटवतो म्हणजे काय आम्ही आमच्या त्यो आम्ही कोणाच्या आम्हाला सहकार्य केला असं तर विजय बापू शिवतारे हे पण सांगतो आणि महाराष्ट्राचे ग्रामविकास सेक्रेटरी गुप्ता जिल्हा परिषदचे सीओ सातारा जिल्ह्याचे कलेक्टर प्रशासनाने आम्हाला मदत केली पालकमंत्री आणि ग्रामविकास सेक्रेटरी असीम गुप्ता आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव बाबा यांचे सगळे सहकार्य या लोकांनी आम्हाला या कामात सहकार्य केलं बाबांच्या काळातच मंजूर झालेला आहे ना तो कायदेशीर नियमानुसार बाबांच्या वेळेस आपण एक किस्सा आहे त्यावेळेस सुद्धा माझ्या कारखान्याची परमिशन अडवायचा प्रयत्न झालेला होता लायसन मिळालं त्यावेळेस काही लोकांचा ज्यांचा प्रस्ताव नाही ते म्हणत होते की ह्यांच्या ऐवजी मला कारखाना द्या मी त्यावेळेस पण हायकोर्टात नोटीस पाठवली आणि प्रस्ताव नसताना माझा अडवता आला नाही म्हणून तो इकडे एनओसीला अडवला गेला मान तालुक्यातला पहिलाच कारखाना मान तालुक्यातला पहिलाच कारखाना श्रीश्रींचा तो पलीकडे जातो आठपाडीमध्ये आणि आता कसं आहे की उरमोडीचं पाणी 100% आलेलंच आहे आमचे म्हणजे 3 वेळा ट्रायल झाले आणि जिहेका टापूरचा आता परवाच प्रशासकीय मान्यता मिळाली पहिल्या फेजमध्ये तर 1-2 वर्षामध्ये खटावमध्ये पाणी येतंय मानमध्ये ग्रामपंचायतची एनओसी न मिळाल्यामुळे गेले 6 वर्ष आमचा शुगर ग्रीड नावाचा साखर कारखाना रखडला होता त्याला कालच परमिशन मिळाली या संदर्भामध्ये औद्योगिकरण खटावमानमध्ये वाढलं पाहिजे ही भूमिका घेऊन तरुणांच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी हा साखर कारखाना उभा करत आहोत या कामामध्ये कारण नसताना खूप प्रकारचे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला गेला
तो आता 6 वर्षानंतर पार पडलेला आहे. नेमकं कारण काय होतं? नेमकं कारण म्हणजे काही लोकांना वाटत होतं की हा कारखाना होऊ नये, झाल्यानंतर लोक आम्हाला विचारतील की तुम्ही का कारखाना उभा केला नाही, तरुणांना रोजगार का दिला नाही, अशा प्रकारच्या अडचणी वाटत होत्या. त्याच्यामुळं काही लोक मोठे बोलणारे विरोध करत होते. भूमिपूजनाचा कार्यक्रम कधी? लवकरच आम्ही पुढच्या वर्षी साखर कारखान्याचं क्रशिंग करणार होतो आणि पुढचा गळीत हंगाम घेणार होतो.